आज आपण शिकूया संख्यासंबंधित खाली दिलेल्या महत्त्वपूर्ण संकल्पना घटक गुणक मूळ संख्या संयुक्त संख्या सम आणि विषमसंख्या सार्वत्रिक घटक आणि सार्वत्रिक गुणक सहमूळ संख्या इथे आपल्याला सहा मुली दिसत आहेत जर आपल्याला या मुलींना दोन समान गटात विभागायचे असेल तर काय करायला लागेल आपल्याला सहाला दोन ने विभागायला लागेल सहा भागिले दोन भागाकार केल्यावर आपल्याला तीन मिळतात ज्यामुळे आपल्याला कळते की प्रत्येक गटात तीन मुली येतील आणि बाकी शून्य राहील बाकी शून्याचे बरेच महत्व आहे बाकी शून्य असल्याने आपल्याला कळते की इथे संख्या दोन ही संख्या सहाचा पूर्ण भाजक आहे कोणत्याही संख्येचा पूर्ण भाजक हा त्या संख्येचा घटक आहे असे म्हटले जाते जर सहाचे विभाजन एक तीन आणि सहा ने जरी केले तरी बाकी शून्य राहते म्हणजेच दोन सोबत एक तीन आणि सहा देखील सहाचे घटक आहेत चार आणि पाच हे सहाचे घटक नाहीत तुम्ही याचे कारण सांगू शकता का विचार करा सोपे आहे कारण सहाचे पूर्ण भाजक नाहीत म्हणजेच बाकी शून्य राहत नाही घटकांना आपण गुणकांच्या रूपात व्यक्त करतो जसे समजा सहा मुलींचे आपण तीन मुली एका गटात असे दोन समूह केले तर यामुळे सहा बरोबर दोन गुणिले तीन असे व्यक्त होते अशाच प्रकारे सहा मुलींचे आपण दोन मुली एका गटात असे तीन समूह केले तर ह्यामुळे सहा बरोबर तीन गुणिले दोन असे व्यक्त होते तसेच आपण सहा गुणिले एक किंवा एक गुणिले सहा असेही व्यक्त करू शकतो संख्या सहाचा संख्या दोन हा एक गुणक का आहे कारण सहाला दोनने ने पूर्ण भाग दिला जातो अशाच प्रकारे सहाला ला देखील पूर्ण भाग दिला जाऊ शकतो म्हणून संख्या सहाचा संख्या तीन देखील गुणक आहे इथे बघूया इथे आपल्याला सात मुली दिसत आहेत तुम्ही या मुलींना समान गटात विभागू शकता का विचार करा चला मी सांगते आपण एका मुलीचा एक गट असे सात गट बनवू शकतो किंवा सात मुलींचा एकच गट देखील आपण बनवू शकतो कारण फक्त एक आणि सातनेच आपण सात या संख्येला पूर्ण विभाजित करू शकतो अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सात संख्येचे फक्त दोनच घटक आहेत पहिला एक आणि दुसरी संख्या ती स्वतःच अशी संख्या जिचे फक्त दोनच घटक असतात त्याशिवाय अजून दुसरीचे कोणतेच घटक नसतात त्यांना मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर म्हणतात ह्या व्यतिरिक्त अशाही संख्या असतात ज्यांचे दोनपेक्षा अधिक घट असतात उदाहरणार्थ आपण आठ मुली घेतल्या तर आपण त्यांना एका समूहात दोन समूहात चार समूहात किंवा आठ समूहात समान रूपात विभागू शकतो कारण आठ या संख्येला एक दोन चार आणि आठ ने पूर्ण भाग जातो म्हणजेच एक दोन चार आणि आठ या आठ संख्येचे घटक आहेत अशी संख्या जिचे दोन पेक्षा अधिक घटक आहेत त्यांना संयुक्त संख्या म्हणजेच कॉम्पोजिट नंबर म्हटले जाते आता तुम्ही दोन चार सहा आठ दहा इत्यादी समसंख्यांना दोन ने विभाजित करून बघा तुम्हाला प्रत्येक वेळी बाकी शून्य मिळते का हो प्रत्येक वेळी बाकी शून्य मिळते ह्यातून तुम्हाला काय कळते विचार करा तुम्ही बरोबर ओळखले दोन ही कोणत्याही समसंख्येचा घटक आहे आता तुम्ही एक तीन पाच सात नऊ इत्यादी सारख्या विषम संख्येने दोन ने विभाजित करून बघा तुम्हाला प्रत्येक वेळी बाकी शून्य मिळते का नाही विषम संख्येला दोनने विभाजित केल्यावर बाकी शून्य मिळत नाही यातून तुम्हाला काय कळते तुम्ही बरोबर ओळखले दोन ही कोणत्याही विषम संख्येचा घटक नसते आता ह्या संख्या बघूया ह्यांचे घटक जाणून घेऊया बाराचे घटक आहेत एक दोन तीन चार सहा बारा आणि पंधराचे घटक आहेत एक तीन पाच पंधरा जर तुम्ही लक्ष देऊन बघितले तर तुम्हाला समजेल की बारा आणि पंधराच्या घटकांमध्ये एक आणि तीन हे घटक सामायिक आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणी येत आहेत असे घटक जे दोन किंवा अधिक समान असतात त्यांना सामायिक घटक किंवा कॉमन फॅक्टर असे म्हणतात सतरा आणि तेवीस सारख्या संख्यांमध्ये एक हा एकमात्र घटक सामायिक आहे अशा संख्या ज्यांचा घटकात एक हाच फक्त सामायिक घटक असतो अशा संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या म्हणजेच को प्राईम नंबर्स आहेत असे म्हटले जाते आता चार आणि सहाच्या गुणकांमध्ये चारचे गुणक आहेत चार, गुण चार आठ बारा सोळा वीस चोवीस इत्यादी या प्रकारे सहाचे गुणक आहेत सहा बारा अठरा चोवीस तीस इत्यादी आता चार आणि सहाच्या गुणकांमध्ये बारा चोवीस गुणक सामायिक आहेत असे गुणक जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्यांच्या गुणकांमध्ये सामायिक असतात अशांना सार्वत्रिक गुणक म्हणजेच कॉमन मल्टीपल्स म्हणतात ह्या व्हिडिओमध्ये आपण खालील संकल्पना शिकलो पुढील व्हिडिओमध्ये यासंबंधित काही उदाहरणे बघू